विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नॅशनल हायवे 965 याचं काम चालू असताना गेल्या महिन्यापूर्वी कुठलीही पूर्वसूचना न देता आणि तो पुतळा रातोरात हटवण्यात आला आणि खऱ्या अर्थाने एक प्रकारे फक्त आंबेडकरी चळवळीतील जनता नव्हे तर निव्वळ आंबेडकरी चळवळीतील अनुयायीच नव्हे तर आमच्यासारख्या सर्वांचाच एक प्रकारे मन दुखवायचा कार्यक्रम प्रशासनाने केलेला आहे. तर अतिशय आदर्श राज्यघटना ज्या बाबासाहेबांनी आपल्याला दिली त्याच आदर्शांची पायमल्ली करायचं काम एक प्रकारे प्रशासनानं आजच्या लोकशाहीमध्ये केलेलं आहे असं म्हणायला खरं तर निश्चितपणे वाव आहे. खरं तर गेले महिनाभर विविध माध्यमातनं आम्ही सर्वच जण आवाज उठवत आहोत पण तरी देखील त्या माध्यमातनं कुठली कारवाई प्रशासकीय अधिकाऱ्यांवर होताना दिसून येत नाही. सर्वप्रथम या गोष्टीचा खरं तर आम्ही सर्वच जण तीव्र शब्दात निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्वांच्याच भावना दुखवल्या आपण तीव्रपणे यासाठी हा निषेध करत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांवर ज्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता रातोरात पुतळा हटवायचं काम केलं त्यावर कडक आणि कठोर कारवाई करण्यात यावी या प्रकारचं निवेदन देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत. याच्याही पलीकडे जाऊन आम्ही सर्व प्रशासकीय अधिकारी असतील, तहसीलदार असतील, प्राणसाहेब असतील यांना देखील आम्ही एक इशारा वाजा समज देतो की साहेब लवकरात लवकर आपण उपरुक्त अधिकारी असतील, मग पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, नगरपालिका प्रशासन असेल या संदर्भात ज्यांनी ही कुठली पूर्वसूचना न देता कारवाई केली त्या सर्वांवरच कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व्यक्त करतो आणि परत एकदा पुनश्च एकदा या घटनेचा तीव्र शब्दात कठोर शब्दात निषेध व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.